आरटीओ विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. पुणे, नाशिक, नांदेड, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये जवळपास 35,535 वाहने ही फिटनेस सर्टिफिकेट नसताना देखील रोडवरती चालतायत. एरवी लायसन नसल्याने वाहनधारकांना विटेस धरणाऱ्या आरटीओ विभाग या गंभीर प्रश्नाकडे मात्र डोळेझाक करताना दिसून येतोय. आरटीओचा सावळा गोंधळ आला चव्हाट्यावर. 35,000 वाहने रस्त्यावर धावतायत विना फिटनेस सर्टिफिकेट. 123 वाहन मालकांकडून 26 लाख इतका कर वसूल केलाच नाही. अधिकारी उत्तर देण्यास ठरतात असमर्थ. वाहन अधिनियम 1988 कलम 56 आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 नियम 62 अन्वये जर परिवहन क्षेत्रातील मोटार वाहनाकडे स्वस्त प्रमाणपत्र नसेल तर त्याची नोंदणी वैध समजण्यात येत नाही. तसेच दर 2 वर्षांनी त्यांची नूतनीकरण करण्यात येते. वैध प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणे गुन्हा आहे, त्यास कलम 192 नुसार गंभीर गुन्हा मानण्यात येतो. मग ही वाहने रस्त्यावर फिरतातच कशी? आरटीओ विभागात काही गडबड तर नाही ना? ज्या वाहनांनी फिटनेस सर्टिफिकेट घेतले नाही त्यांना नोटीस ही बजावण्यात आली नाही. यात चूक कोणाची? वाहनधारकाची की आरटीओ विभागाची? पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, सोलापूर येथील आरटीओ विभाग यामध्ये आहेत आघाडीवर. पिंपरी चिंचवड येथील अधिकारी सांगतात की आरटीओ विभाग फिटनेस सर्टिफिकेट नसल्यास 4,000 रुपयांचा दंड ठोठावतो. त्यातले 2,000 हा मालकाचा तर 2,000 हा चालकाचा दंड असतो. कुठल्या वाहनाला फिटनेस सर्टिफिकेट साठी दंड झाला, कोणत्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नाही, कोणत्या वाहनाचे सर्टिफिकेट एक्सपायर झाले आहे याची संपूर्ण माहिती आरटीओ विभागाकडे डिजिटल स्वरूपात असते असे आरटीओ विभागाचे म्हणणे आहे. जर समजा जर ते वाहन पहिल्यांदा आम्ही आता नवीन सिस्टम अशी काढलेली आहे की जर एखादं वाहन विना योग्यता प्रमाणपत्र जर चालत असेल रस्त्यावर तर त्या वाहनाला सोडायचंच नाही, त्याला वाहनाला किमान जवळच्या गॅरेजमध्ये तरी थांबून ठेवायचं की त्यांनी व्यवस्थित काम करून घेऊन गाडीचं पासिंग करून घेतल्यानंतरच सोडलं जातं. आणि तरीही तो जर सापडला दुसऱ्यांदा गुन्हा करताना तर त्याला परत त्याला सेम दंड केला जातो. रिन्युअलचं सिस्टम ही ऑनलाईन सिस्टम आहे. योग्यता प्रमाणपत्र संपायच्या अगोदर अर्जदाराने किमान 1 महिना त्या रिन्युअलसाठी त्यांनी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ऑनलाईनच अपॉइंटमेंट घ्यायची आहे, ऑनलाईनच पैसे भरायचे आहे. ज्या दिवशी त्यांना अपॉइंटमेंट मिळते ते हे आता आमच्या NIC प्रणालीवरती वाहन प्रणालीवरती योग्यता प्रमाणपत्र दिलं जातं, त्यामुळे वाहन प्रणालीवरती त्याच्या जर गाडी पास झाली तर ते वाहन प्रणालीवरतीच ती पास केली जाते, जर फेल झाली तर वाहन प्रणालीवरती ती फेल केली जाते. ही खूपशी वाहनं होती, दर प्रत्येक महिन्याला ती कारवाई होत असते आणि त्याच्या दंड वसूल केला जात असतो. आमच्याकडे कॉम्प्युटरवरती डाटा त्याचा सेव आहे, आपल्याला आम्ही डाटा देऊ शकतो. यावेळी आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा विचारले की आतापर्यंत किती वाहनांवर कारवाई झाली आहे तर या प्रश्नावर मात्र अधिकाऱ्यांना थेट असं उत्तर देता आलं नाही. त्यांनी एखादा आकडा न सांगता फक्त बऱ्याच वाहनांवर कारवाई केली आहे असं म्हटलं. अधिकारी म्हणतात खरं की आमच्याकडे माहिती स्टोर असते. माहिती स्टोर असते तर अधिकाऱ्यांनी आकडा का सांगितला नाही हा सवाल उपस्थित होतो. हा आरटीओ विभागाचा सावळा कारभार तर नाही ना? असाही प्रश्न यावेळी अनेकांना पडतोय. सन 2010 ते सन 2012 मधील नोंदणी यांच्या कार्यालयात चक्क सापडतच नाही, तर काही ठिकाणी त्या नोंदणीचे वर्षच सापडत नाही. अपूर्ण नोंदणी, दिनांक न टाकणे वाहन प्रणालीशी जोडलेले दिसत नाही. या विभागात असे घडते तरी कसे हे मात्र ठाऊक नाही. काय आहे हा प्रकार? शासनाचा महसूल बुडवून यातून मलिदा मिळवण्याचा हा मार्ग तर नसावा ना? स्वास्थ्य प्रमाणपत्राशिवाय चालणारी वाहने जीवितास धोका उत्पन्न करून सार्वजनिक सुरक्षेस बाधा आणतात, तरी देखील त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही? इतकी वाहनं रस्त्यावर चालतात मग आरटीओ विभाग करते तरी काय? इथे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. आरटीओ विभाग थांबवा हा प्रकार, प्रत्येकाचा जीव महत्वाचा असतो. विशेष बाब म्हणजे 6 आरटीओ विभागाने भरारी पथकाला या वाहनांची संख्या त्यांची माहिती दिली नव्हती. कमालच आहे. आरटीओ नाशिक विभागात रोख शिल्लक आढावा नोंदवहीत
सन 2011 ते 2016 दरम्यान 123 वाहन मालकांकडून 26 लाख इतका कर 3 ते 51 महिन्यांपर्यंत वसूल करण्यात आला नाही, त्यांच्याकडून ते वसूल करूनही भरण्यात आलेला नाही। असा हा अजब खात्याचा गजब कारभार। मात्र या सगळ्या प्रकाराचा आम्ही पाठपुरावा करत राहू आणि सत्य काय आहे ते समोर आणू।